पकडी ते अरे धर धर धरतात त्याच्या आईला किचड पळव त्याच्या मागे गाडी पळव पळव त्याच्या मागे गाडी दोन पळव पळव भ्यांच्यात पळव त्यांच्या मागे गाडी हे बघा दोन फ्लेमिंगो आणि त्यांना आपण पकडणार आहे पळव भ्यांच्यात पळव टाक टाक खड्ड्यातून टाक टाक खड्ड्यातून टाक खड्ड्यातून टाक जंप कर पुढं फ्लेमिंगोचं चिकन करायचं टाक भ्यांच्यात त्याच्या मागे गाडी टाक अहो त्याच्या गांडीत घाल गाडी चल फ्लेमिंगोसाठी आम्ही टरबूज आणलंय ठीक आहे बस 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 हळू 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 तुला तर म्हटलं पळव गाडी किती पळतील ते बघू आपण बस आपण पाहणार आहोत मित्रांनो फ्लेमिंगो ए खसत येते भाई राहुल भाई देखो दलदल में हम आए हैं ऐसे इधर तुम लैंड्या देख सकते हो कितने हरना के लैंड्या है और यहाँ पे शेरडी भी आती है शायद बोकड़ के साथ और यहाँ पे आप सिंह के पाव के निशान देख सकते हो बड़े बड़े सिंह आते हैं यहाँ पे नहीं बफेलो के पीछे सिंह भी आते हैं यहाँ पे टाइगर के पैर के आप निशान देख सकते हो अरे इथे काय गाडी राहत नाहीये काय गाडी राहत नाहीये इथं दलदल मध्ये आम्ही आलोय बघा आमच्या पाय खचताय तर ह्या दलदल मधून आम्हाला बाहेर काढा आणि खाली कमेंट मध्ये सांगा आम्ही या दलदल मधून बाहेर निकल पाएंगे या नाही निकल पाएंगे तर आपल्याला पाहायचे तिकडे ते फ्लेमिंगो थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो इथं फ्लेमिंगो येतो ठीक आहे राहुल भाई त्या फ्लेमिंगोला आपण ऑब्झर्व करणार आहोत ते त्यांचा मासे शोधतायत आम्ही आमचे मासे खाऊन आलोय ठीक आहे तर आता पाहूया फ्लेमिंगोला आपण जवळून तर मी आहे तुमच्यासोबत रवींद्र भिसे आणि हा आहे तुमच्यासोबत मितेश राहुल फ्लेमिंगोला मासे खाऊन खूप बोर झालंय म्हणून आम्ही आणले टरबूज तर आता आम्ही टरबूज खातो मग फ्लेमिंगो आमच्याकडे अट्रॅक्ट होतील कारण आमच्या पोटातले मासे आता दुपारचे 2 वाजलेत कडक ऊन पडलंय इथं आजूबाजूला एक पण झाड नाही आम्हाला झोपायचं आय भाई साहब बघ एखाद्या दलदलीत फसशील तर मला दोरी टाकू नका वाढावं लागेल तुला बरं का काय सांगत होतो मी विषयाचं विषयांतर झालं जवळपास एक पण झाड नाही आहे आम्हाला झाड टाकून झोपायचं झाडाखाली तर फ्लेमिंगो पाहायला आलोय